नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। जेटलींना खोटं बोलण्याची सवय, ललित मोदींचं ट्विट। कोकरूड पोलिसांची डॉल्बीवर कारवाई, 6,70,000 साहित्य जप्त। बारामती पोलिसांची कारवाई, सराईत गुन्हेगार प्रकाश गायकवाड याला केली अटक। जगातील सर्वात महागडा हेडफोन लॉन्च, 45 लाख रुपये हेडफोनची किंमत। आणि गुलाबराव वाघ यांची धडाकेबाज कारवाई, दारू विक्रेत्यांवर केली कडक कारवाई। आता पाहूयात सविस्तर वृत्त। अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय आहे असं ललित मोदी यांनी म्हटलं आहे। मल्ल्याचा दावा खरा असल्याचे सांगत आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी जेटलींची तुलना चक्क सापाशी केली आहे। कर्जबुडव्या विजय माल्ल्यानंतर भारतातून फरार झालेल्या आणखी एक आरोपीने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबाबत ट्विट केलं आहे। माल्ल्याचा दावा खरा असल्याचे सांगत आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी जेटलींची तुलना सापाशी केली आहे। अरुण जेटली यांना खोटं बोलण्याची सवय आहे असं त्यांनी म्हटलं आहे। विजय माल्ल्या आणि अरुण जेटली यांच्यात कथित भेटीवरती ललित मोदी म्हणाले, तिथे असलेल्या लोकांना माहीत आहे जेटलींनी माल्ल्याची भेट घेतली होती, तर हे वृत्त का फेटाळतात? अरुण जेटली यांना खोटं बोलण्याची सवय आहे, तुम्ही एका सापाकडून आणखीन काय अपेक्षा ठेवू शकता? असं ट्विट त्यांनी केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। शिराळा तालुक्यातील जय हनुमान गणेश मंडळावर गणेश आगमनादरम्यान डॉल्बी लावल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि डॉल्बी मालकावर कोकरूड पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईत डॉल्बीचे 6,70,000 साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत। शिराळा तालुक्यातील कोकरूड पोलीस ठाणे हद्दीतील वाघमोरेवाडील येळापूर येथील जय हनुमान गणेश मंडळाने गणेश आगमन दरम्यान कोणताही परवाना न काढता डॉल्बी लावल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, डॉल्बी चालक, मालक यांच्यावर कोकरूड पोलिसांनी कारवाई करून डॉल्बी तसेच इतर साहित्यासह 6,70,000 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। गणेश आगमनादरम्यान सायंकाळी 6:00 दरम्यान कराड ते शेडगेवाडी रोडवर वाघमारेवाडी येळापूर येथील जय हनुमान गणेश मंडळाची गणेशमूर्ती आगमनाकरिता मंडळाने परवानगी न घेता डॉल्बी लावल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, डॉल्बी चालक, मालक यांच्यावर कारवाई केली। शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा। बारामती, इंदापूरसह पुणे शहर आणि विविध जिल्ह्यात चोऱ्या आणि अत्याचारांच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार प्रकाश गायकवाड याला बारामतीच्या अप्पर पोलीस अधीक्षकांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे। गायकवाड याच्यावर आतापर्यंत 55 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। बारामती शहर आणि तालुक्यासह इंदापूरमध्ये पोलीस असल्याचे सांगून लूट करणारा प्रकाश गायकवाड पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। बारामतीच्या गुन्हे शोध पथकाने या सराईत गुन्हेगाराला मोठ्या शिताफीनं पकडण्यात यश मिळवलंय। त्याच्यावर तब्बल 55 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून अनेक जिल्ह्यात त्याने चोऱ्या करून अक्षरशः धुमाकूळ घालत होता। बारामती, इंदापूरसह पुणे शहर, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात जबरी चोऱ्या, दुचाकी चोरी आणि महिलांवर अत्याचारांच्या प्रकारात या सराईत गुन्हेगाराचा सहभाग असल्याचं समोर आलंय। त्याच्याकडे अधिक तपास करण्यात येत असून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे चंद्रशेखर यादव यांनी सांगितलंय। बारामती आणि इंदापूर या दोन्ही तालुक्यामध्ये पोलिसांची पथावणी करून जबरी चोरी करणारा गुन्हेगार अटक केलेला आहे। त्याच्यामध्ये बारामती तालुका आणि शहर पोलिसांचे 3 गुन्हे आणि श्रीमंता पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर येथील 3 गुन्हे असे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्या आरोपीवर अंदाजे 50 ते 55 गुन्हे मोटरसायकल चोरीचे यापूर्वी दाखल आहेत आणि त्याला आम्ही सदर आरोपी हा पोलिसांची बतावणी करून गुन्हे करत होता। त्याच्या गाडीला काठी असायची आणि मी पोलीस आहे, तुमच्याकडे काहीतरी गुन्हा आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलले म्हणून त्या महिलांना गाडीवर बसवून बाजूला न्यायचं आणि त्यांच्याकडून मग जबरदस्तीने मारहाण करून सोने, दागिने, मोबाईल सगळे घेऊन जायचं। तर सर्वांना आवाहन आहे की अशा प्रकारे जर कोणी काय म्हटलं तर डायरेक्ट तुम्ही 100 नंबरवर कॉल करावा किंवा संबंधित पोलीस स्टेशनला ओळखीचे असेल त्यांना फोन करावा, असं कुणालाही दाद देऊ नये, विश्वास ठेवू नये। शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती। देशात नाही तर जगभरात सर्वात महागडा हेडफोन नुकताच लॉन्च करण्यात आला आहे। या हेडफोनची किंमत तब्बल 45 लाख आहे। पाहूयात या महागड्या हेडफोनचा हा रिपोर्ट।
जगातील सर्वात महागडा हेडफोन असलेला सिनेझर HE1 आणि ऑडिओ फिलसाठी सिनेझरची प्रीमियम श्रेणीची एक भाग आता पुण्यात सुरू करण्यात आला आहे. या हेडफोन्सची किंमत 45 लाखांपर्यंत आहे. पुणे शहरातील संगीत उत्साही आणि पुण्यातील ऑडिओ फिल्स यांना हे हेडफोनमुळे अभूतपूर्व ऑडिओ अनुभव मिळेल. सिनेझर ऑडिओ फिल्स आवाजांची मर्यादा पुन्हा परिभाषित करीत आहे. सिनेझर HE1 हे हेडफोन ऑडिओ विशेष ऑरिपिओसची अनुयायी प्रणाली वापरून एक नवीन हेडफोन प्रणाली सादर करत आहे. तो सनाइजर एक जर्मनी की कंपनी है जिसको 70 साल से ज्यादा हो अपॉइंटमेंट बेस्ड लिसनिंग सेशंस ऑफ सनाइजर HE1. सनाइजर HE1 की कॉस्ट जो है वो 45 लाख रुपए है एंड द प्राइस इज सेम अक्रॉस द ग्लोब. तो आप वर्ल्ड में कहीं भी सनाइजर HE1 खरीदते हैं तो कॉस्ट इज 45 लाख रुपए. सो ऑलमोस्ट 15 लोगों की इंजीनियर्स की टीम इस प्रोडक्ट को बनाने में लगी और ऑलमोस्ट 10 साल तक रिसर्च किया गया इस प्रोडक्ट को बनाने में. बीच में काफ़ी बार प्रोडक्ट को मटेरियल कभी चेंज किया गया, कभी उसकी लुक्स चेंज करी गई, कभी प्रोडक्ट अच्छा बन गया तो उसकी लुक्स अच्छी नहीं लगी. एंड दैट्स वाई अगर आप देखेंगे तो इस प्रोडक्ट के अंदर प्रोडक्ट ना ही सुनने में बल्कि दिखने में भी काफ़ी शानदार है. क्योंकि ये ग्लोबल प्राइस है, ऐसा नहीं है कि हमने इंडिया में 45 लाख रखा है. इसका प्राइसिंग 55,000 यूरो ग्लोबली है. तो अगर पूरे देश पूरे वर्ल्ड में 55,000 यूरो है तो हमने उसके हिसाब से इंडिया में 45 लाख रुपये का, ताकि हर जगह प्राइस सेम रहे, हमने इसलिए इसका प्राइस. हम ऑडियो फाइल कस्टमर बोलते हैं जिनको अंडरस्टैंडिंग होती है कि एक अच्छे हेडफोन में क्या डिफरेंस आता है. और जो साउंड क्वालिटी अगर आप एक होम थिएटर से या बड़े बड़े स्पीकर से एक्सपेक्ट करते हैं, आपको अपने सुनने के लिए, पर्सनल सुनने के लिए अगर आपको यूज़ करना है तो सनाइजर HE1 वो आपको साउंड क्वालिटी दे सकता है. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. नुकताच चिखली पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारणाऱ्या गुलाबराव भाग यांनी आपल्या धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली असून शहरात अवैधरित्या हाटभट्टी चालवणाऱ्या आणि दारू विकणाऱ्यांविरोधात त्यांनी कडक कारवाई केली आहे. चिखली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चिखली शहरातील गवळीपुरा भागात अवैधरित्या हाटभट्टीद्वारे दारू गाळून ती विकण्याचा व्यवसाय काही लोक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ठाणेदार वाघ यांनी सकाळीच आपल्या साथीदारांची 3 पथके तयार केली आणि सकाळी 5 वाजेपासून सरकारी पंचासह चिखली शहरात गवळीपुरा भागात आणि तालुक्यातील बोरगाव वसू येथे एकाच वेळी धाड टाकली आणि 8 आरोपींविरुद्ध कार्यवाही मोठा केली आहे. आज सकाळी आम्ही चिखली शहरामध्ये आणि बोरगाव वसू या ठिकाणी हातभट्टी गावठी दारूची रेड करायची म्हणून माझ्या नेतृत्वात 3 पथके तयार केले. पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे, पोलीस उपनिरीक्षक मदन, DB कर्मचारी तसेच बीट अंमलदार महिला कर्मचारी असे आम्ही 3 टीम तयार करून नियोजन केले आणि गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की हातभट्ट्या ह्या चालू आहे, दारू काढणे गाळणे चालू आहे. म्हणून त्या ठिकाणी सकाळी सकाळीच धाड टाकले. त्या धाडीमध्ये 3 महिला 2 पुरुष चिखली शहरामध्ये गवळीपुरा भागामध्ये रेड केली. त्यामध्ये चालू हातभट्ट्या आम्हाला मिळाल्या, त्या ठिकाणी गावठी दारू मिळाली, दारू आणण्याचे साहित्य मिळाले, त्याचप्रमाणे दारू गाळण्याचे वस्तू साहित्य भांडे हे त्या ठिकाणी होते. त्या ते सर्व नासधूस करण्यात आले, नाश करून काही दारू जप्त करण्यात आली. तसेच पुरुष आणि महिला आरोपी हे ताब्यात घेऊन त्यांच्यावरती अटकेची कारवाई केलेली आहे. त्यांच्या ताब्यातून 76,580 मुद्देमाल जवळपास रिकवर झालेला आहे. किती लोक अटक? 5 आरोपी अटक आहेत आणि 2 आरोपी फरार झालेले आहेत. फरार आरोपी पण लवकरच अटक करण्यात येईल आणि परत अशा गावठी हातभट्टी आहे दारूच्या. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा चिखली.
साताऱ्यातील गणपती विसर्जनाच्या प्रश्नाबाबत खासदार उदयनराजे आणि प्रशासन असा वाद सुरूच आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. जिल्हा प्रशासनाने या तळ्यात विसर्जन करता येणार नसल्याचे सांगितले असल्याने आणि हे तळ खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकीचे असताना प्रशासनाकडून होणारा विरोध खासदार उदयनराजे भोसले यांच्या जव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गणेश मंडळांनी याच तळ्यात विसर्जन करावे असा प्रशासनाला इशारा दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंगळवार तळे माझ्या मालकीचे, तिथे काय करायचे काय नाही हे मी ठरवणार, त्यामुळे कंटेंट ऑफ कोर्ट होऊच शकत नाही आणि झाला तर तो माझ्यावर होईल. तळ्याच्या बाबतीत काहीही शंका बाळगू नका. मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर प्रशासन जबाबदार असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक यांना डॉल्बीवरून थारेवर धरले आहे. पुण्यात सनबर्न सारख्या कार्यक्रमांना कशी काय मुभा मिळते असा सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. आईजी मला वाटतंय कोण रांगरे पाटील आहेत ना, कदाच पुन्हा ग्रामीण त्यांच्या अखत्यारीत येतं ना, त्यांच्या अंडरच येतं बरोबर ना, असं मला वाटतंय. म्हणजे त्यांना कदाचित माहीत नसेल पण त्यांनी त्यावेळेस जेव्हा एवढं मोठं फेस्टिवल झालं पुन्हा ग्रामीणमध्ये सनबर्न एवढा मोठ्या प्रमाणात आवाज होता त्यावेळेस तुम्हाला डेसिमल दिसले नाही काय झालं का नाही त्यावेळेस, म्हणजे किती किलोमीटर त्या संपूर्ण परिसरात आवाज घुमत होता त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही. आज तुम्ही एवढं जीवाचा आट्टापिट्टा करताय की बघू अटक करू, आज ते सोडून द्यावं अटक बिटक काय, लोकांसाठी आम्ही काय पण करायला तयार आहोत. पण एक सांगतो हे संपूर्ण आणि कोण काय बोलतं मला माहीत नाही, मंगळतळ हे आमच्या मालकीचं आहे, तिथं काय करायचं काय नाही हे मी ठरवणार, दुसऱ्या कोणाचं काय हे नाही. कंटेम्प्ट कोर्ट तर अजिबात होऊ शकत नाही, कारण की मुळात माझाच विरोध नसल्यामुळं प्रॉब्लेम काय. समजा मी हरकत घेतली असती तर आपण समजू शकलो असतो की तुम्ही कोणी केलं असतं तर कंटेम्प्ट झालं असतं, एवढं सोपं आहे. कमिशनरला सांगितलं मी की मंगळतळ हे आम्ही संपूर्ण तिथं विसर्जन लोकांनी करावं, गोडोली तळ्याच्या बाबतीत संपूर्ण तुम्हाला मगाशी बनकरांनी बोललेत ते तळं एवढं सुंदर सगळं हे पा म्हणजे संपूर्ण श्रमातून सगळं निर्माण केलं हे केलं, अचानक मी कोणाला घाबरत नाही जे आता आज पेपरला स्टेटमेंट आलं ज्यांचं, त्यांनी तिथं मुळात ह्याच जिल्हा प्रशासनाने परमिशन दिल्या की ओढ्यावरती बांधकाम करा, ओढे बंद ओढे मुजल्यामुळं संपूर्ण पाणी तिथं तुंबलं, तिथं शेजारून तिथं एक ओढा आहे तिथनं जर काढली असती तर ते पाणी तसं गेलं असतं. पण कुठंतरी दाखवलं पाहिजे ना मी काहीतरी वेगळं करतो आहे म्हणून, ते स्वतः तिथं जाऊन त्यांनी जे सी बी लावलं आणि ते संपूर्ण केलं. आता मला सांगा त्या गोडोली तळ्यात जिथं आता वास एवढं मारतोय गटरचं पाणी देत आहे त्यात कोण तिथं म्हणजे कुठलं मंडळ त्या ह्याच्यात विसर्जन करणार आहे, गटरात कोण गणपतीचं विसर्जन करत. शालिनी प्रसाडी, सकलेन मुलाणी, सातारा. मेहनत, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या बळावर 13 महिन्यात केवळ 3 लाख रुपये खर्च करून तब्बल 10 लाखांच्या केळीचं उत्पादन घेतलं आहे उस्मानाबादच्या बप्पा जाधव यांनी. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. सुशिक्षितपणाचा वापर, नवीन प्रयोग करत उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे उस्मानाबाद येथील जाधव या शेतकऱ्याने. 2.5 एकर क्षेत्रावर त्यांनी जळगाव येथून जैन टिश्यू कल्चर जातीच्या केळीचे 3,300 रोपे आणली. ही रोपे सरी पद्धत करून 6x5 अंतरावर त्यांनी लावली. रोपांसाठी त्यांना 50,000 खर्च आला. विविध रासायनिक खते आणि जैविक औषधे 15 दिवसांच्या फरकाने ड्रिपद्वारे त्यांनी दिली. एका विंधन विहिरीतून ड्रिपद्वारेच पाणीही दिले. सध्या केळीच्या बागेला 13 महिने झाले असून प्रत्येक केळीच्या घटाला 40 ते 50 किलो वजनाचे घड लागले आहेत. केळीच्या वजनामुळे घूट वाकून मोडू लागली आहेत. जाधव यांना ही केळीची बाग जोपासण्यासाठी 3 लाखांचा खर्च आला. आतापर्यंत त्यांनी 70 टन केळी विकली असून आणखी 30 ते 35 टन उत्पादन होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. त्यांच्या केळीला सरासरी 10 रुपये किलोचा भाव मिळाला. आतापर्यंत त्यांना 7 लाखांचे उत्पन्न मिळाले असून आणखी 3 ते 3.5 लाख उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत त्यांनी 13 महिन्यात जवळपास 7 ते 7.5 लाखांचा खर्च वजा जात निव्वळ नफा मिळवला आहे.
जैनचं टिश्यू कल्चरचं रोप आणलं मी, 3300 रोप आणलंय. त्याच्यात मला साधारण आतापर्यंत 1-7 लाख रुपये झालेत. 70 टन माल गेलाय. अजून 20-25 टन मालाची अपेक्षा आहे माझी. तर 9-10 लाख रुपये होतील पूर्ण सगळेच. तर खतं तर काही रासायनिक खतं टाकलेत मी 15 दिवसाला, महिन्याला ह्या पद्धतीने केलं मी, आणि चांगलं उत्पन्न मिळेल मला. टोटल खर्च झाला 3 लाख रुपये, 2.5-3 लाख रुपये खर्च झाला. निव्वळ उत्पन्न म्हणलं तरी 6-7 लाख रुपये तरी निव्वळ उत्पन्न आहे म्हणजे. आता चांगलं आहे, केळीचं आपल्या इकडं नाही कोणाकडं, पण केलं तर एकदम म्हणजे चांगलं आहे. थोडी मेहनत घ्यावं लागते, बाकीचं काय पाणी भेवडं लागत नाही. ठिबकनं पाणी दिलं तरी चालतं त्याला, काय असं म्हणजे नाही. आणि चांगल्या पद्धतीचं आहे, पैसे येतात चांगले, शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. शालिनी प्लस साठी आनंद साखरे, उस्मानाबाद. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष. आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची. आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी. आणि तुम्ही यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा. आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षीस. बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93-70-48-48-39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षीस. आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. नगद परिसरातील पाझर तलावात बुडून एका 38 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष पवार असे मृत इसमाचे नाव असून तो कन्नड तालुक्यातील रहिवासी असल्याचे माहिती समोर आली आहे. नागद परिसरात कोंडमारी पाझर तलावात बेलखेडा येथील संतोष लिंबा पवार हे 38 वर्षीय इसम पाण्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली. मृताची 14 वर्षीय मुलगी हिने आरडाओरडा करून ग्रामस्थांना जमा केले. ग्रामस्थांपैकी काहींनी तलावात शोध घेतला, परंतु पवार हे आढळून आले नाही. त्यानंतर कन्नड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानुसार ग्रामीण पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हमीद शेख हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. औरंगाबाद येथील अग्निशामक दलास प्राचरण करण्यात आले. शोध मोहीम केल्यानंतर आज सकाळी 10 वाजता मृतदेह काढण्यात आला. नागद प्राथमिक आरोग्य केंद्रात या घटनेने सध्या बेलखडा गावात शोककळा पसरली आहे. प्रतिनिधी गोरख पाटील, शालिनी प्लस, कन्नड. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची मोठ्या मतांनी निवड झाली आहे. या निवडीने संगमनेरातील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. अहमदनगर जिल्ह्याला राधाकृष्ण विखे यांच्या नंतर आता सत्यजित तांबे यांच्या रूपाने पुन्हा एकदा ही संधी मिळाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेत तांबे हे 2 सदस्य राहिले असून अहमदनगर शहरात विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेस पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. गेल्या 15 वर्षांपासून NSUI आणि युवा काँग्रेस माध्यमातून महाराष्ट्रात मोठी संघटना बांधणी त्यांनी केली आहे. अभ्यासू, आक्रमक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेल्या काँग्रेसमधील युवा नेता अशी त्यांची ओळख आहे. गल्ली ते दिल्ली काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासातील युवा नेते अशी देखील त्यांची ओळख असून या अगोदर 2 वेळा त्यांनी युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. नागरी विकास, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युवक सशक्तीकरण या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. सत्यजित तांबे यांच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन विद्यमान भाजप सरकार विरोधात संघर्ष करू शकणारा आश्वासक चेहरा युवक काँग्रेसला मिळाल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील विखे थोरात वादाचे तांबे यांना अहमदनगर जिल्हा परिषदेत अध्यक्षपद मिळू शकले नव्हते, मात्र आता राज्य पातळीवर तांबे यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे. मला महाराष्ट्रातल्या तमाम युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमताने विजय केला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. पक्षाचे राज्यातले सर्व नेते, प्रांताध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वजीत कदम, हर्षवर्धन पाटील, सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम नेत्यांनी, पृथ्वीराज चव्हाण सगळ्यांनी या ठिकाणी मला
मदत केली, सहकार्य केलं आणि त्याच्यामुळेच हा विजय या ठिकाणी मी प्राप्त करू शकतो. युवक काँग्रेसच्या येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने 2019 लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचं एक फार मोठं आव्हान आमच्या काँग्रेस पक्षासमोर आहे. युवकांची एक फळी तयार करून सर्वसामान्य युवकांचं एक व्यासपीठ युवक काँग्रेसनं कसं तयार करता येईल या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये मी काम करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फुंडकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर आज 14 सप्टेंबर रोजी खामगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फुंडकर कुटुंबियांची त्यांच्या माधवनगर स्थित वसुंधरा निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दर्शन घेऊन फुंडकर कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी आई श्रीमती सुनीता फुंडकर, सागरदादा फुंडकर, आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा केली. यावेळी भागवत यांनी लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबतच्या सहवासाबाबत काही आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या संवेदना व्यक्त करून फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रतिनिधी योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. सिल्लोड शहर पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील मुख्य मार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडून रस्ता मोकळा केला. नागरिकांच्या सोयीसाठी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पोलिसांची सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करणे गेल्या काही वर्षापासून मोठे जिकरीचे झाले असून मार्गावरील बेशिस्त चारचाकी दुचाकी वाहनांची पार्किंगमुळे पादचारी तसेच वाहनधारकांना या मार्गावरून चालणे अवघड झाले होते. जीव अगदी मुठीत घेऊन प्रवाशांना येथे प्रवास करावा लागत होता. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सिल्लोड शहरात खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत येतात, मात्र शहरात अधिकृतरित्या कुठेही वाहन पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने नागरिक आपली वाहने कुठेही पार्क करत असल्याने शहरातील मुख्य मार्गावरती सतत वाहतूक कोंडीची मोठी समस्या तयार झाली होती. नागरिकांना गैरसोय होत असल्याची बाब लक्षात घेऊन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्य मार्गावरील वाहतुकीची कोंडी तसेच अडथळा ठरणाऱ्या घटकांना मार्गावरून दूर करत मुख्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांस मार्गावरून जाण्यास कुठलाही अडथळा नसल्याने वाहनधारकांनी तसेच व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं, तर काही सुजाण नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीबाबत पोलिसांचं कौतुक केलं. आदर्श असं स्वरूप आज दाखवून दिलं, त्यामुळे आम्ही सर्व सिल्लोड शहरवासी भारावलेले आहोत व कौतुक यासाठीच करायचं असतं की बाबा ही व्यवस्था, ही शिस्त आणि ही पद्धत आम्हाला बऱ्याच दिवसापासून अपेक्षित होती की यावर्षी अत्यंत वेगळ्या पद्धतीनं कोणताही गाजावाजा न करता यांनी घडून आणली. याबद्दल देशमुख साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांचं कौतुक करावं. एका मायेच्या ममतेच्या पोटी आपल्या या पोलीस दलातील कर्तव्यदक्ष विचार आदर्शांना सलाम करावं यासाठी अण्णाभाऊ साठे युवा मंचतर्फे अण्णाभाऊ साठे युवा मंचचे अध्यक्ष कांबळे साहेब, डॉक्टर सचिन साबळे साहेब व सर्वच पदाधिकाऱ्यांनी अशी एक भावना व्यक्त केली की समाजातील नागरिकांना जे शांततामय सहजीवन आहे व उत्सवाची जी आनंदता आहे ती आज आपण प्रदान केली, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. व त्यानिमित्तच हा एक सोहळा त्यांनी नाही म्हणतानाही आम्ही आग्रहानं करतोय, कारण त्यांनी सांगितलं की ही आमची ड्युटी आहे, याच्याबद्दल आम्हाला कौतुक नकोय. परंतु खरं म्हणजे सर्वच आपण माणसं आहोत व माणसं आपल्या शिस्तीचं कर्तव्याचं शिस्तीचं ज्यावेळेस गोष्ट निर्माण करतात समाजाला एक वेगळं संघटित रूप देतात, तर ते कौतुक करणं आवश्यक आहे. कारण आपण टीका करताना सुद्धा सोडत नाही आपल्या व्यवस्थेला, तर मग कौतुक करण्यात मागं राहू नये असं आम्हाला वाटलं. मी सचिन साबळे आमचे अध्यक्ष युवा मंच त्यांना प्रस्ताव करण्याचा आग्रह करतो. प्रतिनिधी अनिल साबळे, शालिनी प्लस, औरंगाबाद. हरतालकीचे निर्मल्य नदीपात्रात टाकल्याने पाणी प्रदूषित होत असल्याचे मा भगवती सत्संग मंडळ गायत्री परिवाराच्या वतीने झोली अभियान राबवण्यात आले. हे सर्व निर्मल्य झोळीत जमा करण्यात आले, त्यामुळे नदी प्रदूषण टाळता आले. पाहूयात ही सकारात्मक बातमी. सर्वत्र हरतालिकेच्या निमित्त महिलांची नदीवरती स्नान करण्याकरिता गर्दी उमटलेली पाहायला मिळाली. दरम्यान महिलांनी पूजेकरिता आणलेले साहित्य त्या नदीत विसर्जित करत असल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित होत होते. मात्र हिंगणघाट येथील मा भगवती सत्संग मंडळ गायत्री परिवार शांतीकुज हरिद्वारच्या माध्यमातून महिलांना नदी प्रदूषित होऊ नये म्हणून आवाहन करण्यात आलं. महिलांनी निर्माल्य नदीमध्ये विसर्जित न करता गायत्री परिवाराच्या परिजनांना झोळीत टाकण्याकरता विनंती करण्यात आली.
या निर्माल्य गंगाजन अभियानास शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, त्यामुळे नदी प्रदूषित होण्यापासून वाचली आहे. प्रतिनिधी विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. ऋषी पंचमी निमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती समोर 25,000 महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले, त्यामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय बनले होते. गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस, आजच्या ऋषीपंचमी निमित्त अतिशय भक्तिमय वातावरणात 25,000 महिलांनी सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठण केलं. ऋषीपंचमी निमित्त दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई गणपती समोर पहाटे महिलांनी सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठण केलं. यंदाचे हे 31वे वर्ष असून महिलांचा सहभाग लक्षणीय होता, त्यामुळे वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. अस्वच्छतेमुळे केसातील गुंड्यांपासून झालेल्या जठेने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याच्या घटना आपणास माहित असेल. अंधश्रद्धेपोटी इच्छा नसूनही जठेसोबत अनेक जणींना आयुष्य घालवावे लागते, मात्र गेल्या 4 वर्षात ही परिस्थिती बदललेली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 72 महिलांचे जठ निर्मूलन केले आहे. पाहुयात या संदर्भातील ही बातमी. जट एका समाजातल्या आणि गरीब महिलेलाच होते हा संपूर्णपणे गैरसमज आहे. अनेक समाजात आणि सर्व वय शिक्षित अशिक्षित स्त्रियांना देखील जट होत असते. याचा सामना या महिलांना देखील करावा लागत असल्याचा अनुभव अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आलाय. अनेकदा ज्या व्यक्तीच्या डोक्यात जट आहे तिला ती ठेवण्याची इच्छा नसते, पण कालांतराने घरच्या व्यक्ती समाजाची बंधने यायला लागतात. देवाचा कोप होईल इथपासून तर अनेक कारणांनी जट ठेवण्याची सक्ती केली जाते आणि अखेर जटेसह आयुष्याचा प्रवास सुरू होतो. ब्युटिशियन व्यक्ती खरं तर उत्तम पद्धतीने जट काढू शकते, पण भीतीमुळे आणि व्यवसायात कमी होईल म्हणून कोणत्याही पार्लरमध्ये जट काढली जात नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि व्यवसायाने ब्युटिशियन असलेल्या नंदिनी जाधव यांनी हीच गोष्ट हिरली आणि स्वतःहून या कामाला पुढाकार घेतला. बारामती तालुक्यातील नाईकवडी गावातील शांताबाई शिवाजी ढम या 45 वर्षीय महिलेने तब्बल 15 वर्षापूर्वीची 2.5 किलो वजनाची 3.5 फूट लांबीची जटीचे ओझे उतरवलंय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचे समुपदेशन करून जट काढून टाकली आहे. त्यांच्या मनातील भीती देखील काढून टाकल्याचे जिल्हाध्यक्ष नंदिनी जाधव यांनी सांगितलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज या ठिकाणी शांता शिवाजी धम यांची नाईकवाडी या गावामध्ये 72वी जट काढण्यात आलेली आहे. गेली 15 वर्ष यांच्या डोक्यामध्ये जट होती आणि यांच्या मनामध्ये देवाची प्रचंड प्रमाणात भीती होती. पेपरमध्ये आणि TV मध्ये ज्या बातम्या दाखवल्या आत्तापर्यंत आलेले जट निर्मूलनाच्या, त्यामुळे त्यांचं कुठंतरी प्रबोधन झालं आणि त्या स्वतः जट काढण्यासाठी त्यांनी स्वतःच संमती दिली आणि आज या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते येऊन त्यांचं जट निर्मूलन केलं. तसंच गावातल्याही लोकांनी अतिशय उत्तम पद्धतीने सहकार्य केलं आणि तेही यापुढं कोणाच्या डोक्यामध्ये जट असेल तर ते काढण्यासाठी ह्या स्वतः प्रबोधन करणार आहेत असं इथल्या गावातल्या महिलांनीही आणि त्यांनी आश्वासन दिलं. जट काढून टाकल्याने आता डोकं हलकं वाटलं असून समाजातील इतरही जट असलेल्या महिलांनी ती काढून टाकावी असं शांताबाई सांगतात. 15 वर्ष झाले हे जट माझ्या डोक्यात आहे. त्याच्यापासून मला त्रास आहे. मानसिक त्रासामुळं जास्त वाढत गेली आणि त्या आतमध्ये जखमा झाल्या आणि मान डोकं दुखण्यात आले. म्हणून आज पेपरची बातमी वाचून ही जट मॅडमकडून काढण्यात आली. प्रतिनिधी नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, बारामती. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर. जेटलींना खोटं बोलण्याची सवय, ललित मोदींचं ट्वीट. कोकरूड पोलिसांची डॉल्बीवर कारवाई, 6,70,000 साहित्य जप्त. बारामती पोलिसांची कारवाई, सराईत गुन्हेगार प्रकाश गायकवाड याला केली अटक. जगातील सर्वात महागडा हेडफोन लॉन्च, 45 लाख रुपये हेडफोनची किंमत. आणि गुलाबराव वाघ यांची धडाकेबाज कारवाई, दारू विक्रेत्यांवर केली कडक कारवाई. याचबरोबर बातमीपत्रात वेळ जरी इथेच थांबण्याची, ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.